नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन. युवासेना व ग्रामस्थ मंडळ उसरली खुर्द आयोजित गावदेवी उसराई चषक 2022 या क्रिकेट स्पर्धेस दिनांक 19 एप्रिलपासून सुरुवात झाली. आयोजक मुकेश भगत आणि अमित भगत यांनी प्रथमच उसरलीमध्ये मोठ्या थाटात या भव्य दिव्य स्पर्धेचे आयोजन केले. स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्याचे मुख्य आकर्षण होतं मराठी सुप्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिची उपस्थिती. आपल्या आवडत्या अभिनेत्रीची एक झलक पाहण्यासाठी पनवेलच्या कानाकोपऱ्यातून चाहत्यांनी तुफान गर्दी केली होती. नुकताच प्रदर्शित झालेला मराठी चित्रपट पांडू हा संपूर्ण महाराष्ट्रभर गाजला. प्रत्यक्ष सोनाली कुलकर्णीला स्टेजवर पाहून चाहत्यांना आनंद गगनात मावेनासा झाला होता. अभिनेत्रीला पाहण्यासाठी महिला वर्गही मोठ्या संख्येने उपस्थित होता. आमदार बाळाराम पाटील, पनवेलचे विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे, अरुण शेट भगत यांच्या हस्ते या क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन पार पडले. वादळवारा लाईव्ह साठी दीपक कांबळे, पनवेल. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन.